वृश्चिक राशीच्या लोकांना वर्ष 2024 मध्ये धनलाभ होणार आहे का? अविवाहितांचे लग्न जमणार आहेत का? कुठे बाहेरगावी जाण्याचे प्रवास योग आहेत का? आणखीन काही आनंददायी घटना वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये 2024 मध्ये घडणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, वृश्चिक रास या राशीचा स्वामी आहे मंगळ, त्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव तापट असतो हे वेगळं सांगायला नकोच. जरी या व्यक्ती प्रचंड कष्टाळू आणि मेहनती असल्या तरी सुद्धा राग आला की सगळं उधळून टाकणारे असतात. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये मग ती स्त्री असू द्या पुरुष असू द्या, लढवय्येपणा पाहायला मिळतो. जिथे लढाईचं काम आहे, जिथे संघर्ष करायचा आहे, जिथे वादविवाद करायचे आहेत, तिथे या राशीला तुम्ही बोलवू शकता. या राशी त्यांचं काम उत्तम करतील. म्हणून तर वृश्चिक राशीच्या लोकांना पोलीस भरती किंवा मिलिटरीमध्ये जायला सांगितलं जातं. वृश्चिक राशीचे लोक अत्यंत चाणाक्ष असतात. त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय याच्यावर त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं. इतकंच काय, शत्रूवर सुद्धा अगदी बारीक लक्ष ठेवून असतात आणि यांच्याशी शत्रुत्व सगळ्यांना महागात पडतं. पण वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःमध्ये असणाऱ्या या काही गुणांचा उपयोग सकारात्मकरित्या करायला हवा. इतरांचं नुकसान करण्यापेक्षा आपल्या गुणांनी आपली प्रगती कशी होईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. चला बघूया 2024 मध्ये वृश्चिक राशीच्या जीवनात काय घडणार आहे. सुरुवात करूया वृश्चिक राशीच्या नोकरी आणि करिअर बद्दल बोलत. 2024 मध्ये करिअर आणि नोकरीमध्ये वृश्चिक राशीला स्थिरता पाहायला मिळेल. वर्षभर सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीत बदल झाला तरी त्याचाही फायदाच होईल. तुमचे शत्रू तुमचं नुकसान करू शकणार नाहीत. तसं तर ते कधीच करू शकत नाहीत, कारण तुम्ही नेहमीच शत्रूंवर भारी पडता. एप्रिलमध्ये पदोन्नतीचीही शक्यता आहे. आता बघूया जे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षा देत आहेत, शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी 2024 हे वर्ष कसं असणार आहे. तर विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम 2024 मध्ये बघायला मिळतील. संमिश्र परिणाम म्हणजे काय हो, तर त्यांच्या शिक्षणात काही अडचणी येतील, परीक्षेत त्यांना अस्वस्थता जाणवेल, मात्र बुद्धिमत्ता तीक्ष्ण असल्यामुळे तुम्ही तुमची परीक्षा निभावून न्याल. तुम्हाला फक्त स्मरणशक्ती वाढवण्यावर भर द्यायचा आहे, मेहनत करायची आहे आणि मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला सूर्य आणि गुरुसाठी उपाय करावे लागतील. उपाय काय करायचे या व्हिडिओच्या शेवटी सांगते. आता बघूया जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी कसं जाणार आहे 2024 हे वर्ष. व्यवसायात निश्चित त्यांना यावर्षी यश मिळणार आहे. खास करून जर तुम्ही बांधकाम क्षेत्र किंवा शैक्षणिक क्षेत्रात किंवा आयटी क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला फायदा होताना बघायला मिळेल. तुम्हाला गुंतवणूक मात्र विचारपूर्वक करावी लागेल. तुमचा व्यवसाय विस्तारेल. तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा यावर्षी नक्कीच मिळेल. तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं लागेल. आता बघूया कौटुंबिक जीवन कसं असेल. रोमॅन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर जरा चढ उतार बघायला मिळतील. वर्षाचा मधला काळ तुमच्यासाठी चांगला जाईल आणि हो, लग्नाची शक्यता आहे बरं का. म्हणजे जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाचे योग यंदा आहेत, त्यामुळे अगदी जोर लावून स्थळ बघा. कुटुंबामध्ये सुसंवाद राहील. आईच्या तब्येतीची मात्र काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता पचन संस्थेशी संबंधित समस्या तुम्हाला या वर्षामध्ये जाणवू शकतात. अर्थात मार्चमध्ये तुम्हाला तुमच्या आजारापासून आरामही मिळेल, परंतु सावध राहण्याची गरज आहे, कारण रक्ताशी संबंधित आजार या वर्षी होऊ शकतात असे योग आहेत. पण तुम्ही काळजी घेतल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहील. आर्थिक स्थितीचा विचार केला तर आर्थिक लाभ 2024 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना निश्चितच मिळणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच हा आर्थिक लाभ होताना दिसणार आहे. शनी महाराज तुम्हाला जंगम आणि स्थावर मालमत्ता देऊ शकतात. इतकंच नाही तर तुमची आर्थिक स्थिती सुद्धा एकूणच 2024 मध्ये मजबूत होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष तुम्हाला चांगलं जाणार आहे. जर तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आणि वाहन चालवताना काळजी घेतली तर तुमचं आर्थिक नुकसान वाचू शकतं. म्हणजे जर पैसा खर्च होणार असेल तर तो कुठे होणार आहे, तर आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. किंवा वाहन चालवताना जर काही घटना घडली तर तिथे खर्च होण्याची शक्यता आहे. तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता वळूया उपायांकडे. ज्या काही अडचणी तुम्हाला 2024 मध्ये येणार आहेत त्यासाठी तुम्ही उपाय केले तर त्या अडचणींपासून तुमची सुटका होऊ शकते. त्यासाठी पहिला उपाय म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला बार्ली टाकायची आहे, त्यामुळे राहूचा वाईट प्रभाव कमी होईल. त्याचबरोबर मी मघाशी म्हटलं तसं विद्यार्थ्यांनी
सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि सूर्याला तांब्याच्या कलशामधून जल अर्पण करायचं आहे. या उपायाने तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि तुम्ही तुमच्या परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकाल. हा उपाय इतर मोठी लोक सुद्धा करू शकतात. ज्यांना आत्मविश्वासाची कमतरता जाणवते ते सूर्य नमस्कार सकाळी करू शकतात, सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकतात. दुसरा उपाय म्हणजे सलग 11 शनिवार तुम्हाला सफाई कामगारांना दान द्यायचं आहे. मग ते दान कुठल्याही स्वरूपाचं असू द्या, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, पण चांगल्या गोष्टींचं दान करायचं आहे. तिसरा उपाय म्हणजे मंगळाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये गुळ, हरभरा आणि मसूर दान करायचे आहे. यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरी चालेल. 2024 तुम्हाला लाभणारे क्रमांक आहेत 6 आणि 9. त्याचबरोबर लाभणाऱ्या तारखा आहेत 6, 15, 18, 24 आणि 27. काही महत्वाची कामं करायची झाल्यास या तारखांना करावी, लाभ निश्चितच होईल. महिन्याची 5वी आणि 4थी तारीख मात्र टाळावी, अर्थात 4 आणि 5 तारीख मात्र टाळावी. त्याचबरोबर या वर्षीसाठी तुम्हाला लाभणारा रंग असणार आहे केशरी आणि पिवळा. निळा आणि काळा रंग मात्र टाळायचा आहे. आता 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही 2024 अजिबात करू नका. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची पैज कोणाशी लावू नका. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या पत्नीचा अपमान करू नका. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर 2024 हे वर्ष तसं वृश्चिक राशीसाठी चांगलंच जाणार आहे असं म्हणावं लागेल. आणखीन काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे वृश्चिक राशीची लोकं त्यांच्या कामामध्ये एकदम परफेक्ट असतात आणि हेच परफेक्शन ते समोरच्याकडनं अपेक्षा करतात. पण असं प्रत्येक वेळी होत नाही. समोरच्याची बाजू असते तीही समजून घ्यायला हवी. त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांच्या मानापानाच्या कल्पना या प्रचंड वेगळ्या असतात. थोड्या थोड्या गोष्टीमध्ये त्यांचा इगो दुखावला जातो. पण वृश्चिक राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या कुटुंबातल्या लोकांना समजून घेताना त्यांचीही एक बाजू असते हे लक्षात घ्यायला हवं. या काही गोष्टींचं पालन केलं तर वृश्चिक राश आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करू शकते. फक्त आपल्याकडनं कळत नकळत कुणी दुखावलं जात नाही ना याची काळजी मात्र वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यायची आहे. कारण कळत नकळत हे अनेक लोकांना दुखावत असतात आणि त्यामुळेही वाईट परिणाम त्यांना पुढे जाऊन त्याचे भोगायला लागतात. तुमच्याकडे असणाऱ्या चांगल्या बुद्धिमत्तेचा तुम्ही स्वतःसाठी वापर करा. स्वतःच्या प्रगतीवर, स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. सगळी नकारात्मकता बाजूला सारा आणि सकारात्मकतेने पुढे जा. वर्ष तुमचंच आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.